तब्बल 179 गुन्हे नोंद असलेल्या माओवादी दाम्पत्यांची माहिती देणाऱ्यावर शासनाने 42 लाख रुपयाचे बक्षीस ठेवले होते. मात्र जिल्ह्यातील नक्षली चळवळीचे व्यूहरचना ज्यांच्या इशाऱ्यावर चालायची ते जहाल नेता नागसू मनकू मुरकेटी उर्फ गिरीधर उर्फ बिच्चू याने पत्नीसह संगीता समवेत 22 जून रोजी पोलिसापुढे आत्मसमर्पण केले. हिंसक प्रवासाला पूर्णविराम देत हाती संविधान घेऊन त्याने नव्या आयुष्याची सुरुवात केली. त्यास माओवाद्यांना शासनाकडून 25 लाखाची भेट देण्यात आली. सातत्याने शौर्य दाखवलं आणि शौर्यासोबत त्याला एक सामाजिक अशा प्रकारचा टच देखील ठेवला. शेवटी पोलीस हे एक शिस्तबद्ध दल आहे, पण त्या शिस्तीसोबत एक संवेदना देखील ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस शिस्त आणि संवेदना मिळून खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या मनामध्ये एक आदराची भावना निर्माण होते आणि तीच भावना आपण तयार करू शकल्यामुळे आज या ठिकाणी इतके मोठे जे माओवादी आहेत त्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर ज्यांच्यावर 25 लाखाचं बक्षीस होतं किंवा पत्नीवर 16 लाखाचं बक्षीस होतं, 25 लाखाचं बक्षीस ज्यांच्यावर होतं ज्यांना पकडण्याकरता, आज त्यांनी आत्मसमर्पण केलंय आणि शासनाने त्यांना 25 लाख रुपये दिलेले आहेत की तुम्ही चांगलं जीवन जगा, सामान्य माणसाप्रमाणे जीवन जगा आणि भारतीय संविधानाच्या अनुरूप जीवन जगा. मला असं वाटतं की हा जो काही बदल आहे त्यांच्या